हॅलो फ्रेंड, एक्झाम गाईडिया यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण इतिहास या विषयाचा भाग 3 पाहणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर या काही आमच्या लिंक आहेत त्या तुम्ही जॉईन करू शकता, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट मिळत जातील. तर चला तर मग आज आपण इतिहास या विषयाचा अत्यंत महत्त्वाचे काही प्रश्न पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, न्यायाधीश महादेव गोविंद रानडे यांनी खालीलपैकी कोणती संस्था स्थापन केली नाही? याचे ऑप्शन आहेत, ए भारत सेवक समाज, बी इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया, सी सामाजिक परिषद, डी औद्योगिक परिषद. तर याचं उत्तर आहे ए भारत सेवक समाज. ही संस्था महादेव गोविंद रानडे यांनी स्थापन केली नाही. तर ही संस्था ही गोपाळकृष्ण गोखले यांनी ही संस्था स्थापन केलेली आहे. प्रश्न दुसरा, इंग्लंडमध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? इंग्लंडमध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? तर याचे ऑप्शन आहेत, स्वातंत्र्यवीर सावरकर, बी दादाभाई नौरोजी, सी विल्यम वेडरबर्न, डी श्यामजी कृष्ण वर्मा. तर याचं उत्तर आहे डी श्यामजी कृष्ण वर्मा. प्रश्न तिसरा, मूकनायक पाक्षिकाच्या शीर्षभागी कोणत्या संताची वचने लिहिली होती? मूकनायक पाक्षिकाच्या शीर्षभागी कोणत्या संतांची वचने लिहिली होती? त्याचे ऑप्शन आहेत, ए संत एकनाथ, संत तुकाराम, सी संत ज्ञानेश्वर, डी संत रामदास. जर या प्रश्नाचे उत्तरं तुम्हाला येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही उत्तर देऊ शकता, जेणेकरून तुमचा सराव होत जाईल. तर याचं उत्तर आहे बी संत तुकाराम महाराज. प्रश्न चौथा, जालियनवाला बाग येथे खालीलपैकी कोणत्या कारणाकरता सभा बोलावण्यात आली होती? त्याचे ऑप्शन आहेत, ए महात्मा गांधीजीचा सत्कार करण्याकरता, बी शेतकऱ्यात सूट मिळवण्याकरता, सी रोलेट कायद्याचा निषेध करण्याकरता, डी शिखांना जातीय मतदार मिळावे याकरता. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी रॉलेट कायद्याचा निषेध करण्याकरता. प्रश्न पाचवा, पंचशील तत्वाचे जनक म्हणून कोण ओळखले जातात? पंचशील तत्वाचे जनक म्हणून कोण ओळखले जातात? चे ऑप्शन आहेत, ए महात्मा गांधी, बी पंडित नेहरू, सी विनोबा भावे, डी डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर याचं उत्तर आहे बी पंडित नेहरू यांना पंचशील तत्वाचे जनक म्हणतात. प्रश्न सहावा, सन 1935 वर्धा येथे गांधीजींनी कोणता आश्रम स्थापन केला? याचे ऑप्शन आहेत, ए साबरमती आश्रम, बी सत्याग्रह आश्रम, सी सेवाग्राम आश्रम, डी पवनार आश्रम. तर याचं उत्तर आहे सी सेवाग्राम आश्रम. प्रश्न सातवा, स्वतःच्या वाड्यात मुलीची मुंबई येथे शाळा कुणी सुरू केली? स्वतःच्या वाड्यात मुंबई येथे शाळा कुणी सुरू केली? याचे ऑप्शन आहेत, ए डॉक्टर भाऊदाजी लाड, बी वीना मांडवीक, सी दादाभाई नौरोजी, डी नाना जगन्नाथ शंकर शेठ. तर याचं उत्तर आहे डी नाना जगन्नाथ शंकर शेठ. प्रश्न आठवा, रिव्हॉल्युशनरी हे पत्रक कुणी सुरू केले? ऑप्शन ए रामकृष्ण बिस्मिल, बी सचिंद्रनाथ सन्याल, सी शहनाज खान, डी भगत सिंग. तर याचं उत्तर आहे बी सचिंद्रनाथ सन्याल. प्रश्न नववा, संत रामदास यांचा जन्म कोठे झाला? तुम्हाला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता, जेणेकरून तुमचा पण सराव होत जाईल. ऑप्शन ए देहू, बी आळंदी, सी जांब, डी पैठण. तर याचं उत्तर आहे सी जांब येथे रामदास यांचा जन्म झाला. प्रश्न दहावा,
बारडोली येथील शेतकऱ्यांच्या चळवळीचे नेतृत्व कोणी केले होते? तर याचे ऑप्शन आहेत ए विठ्ठलभाई पटेल, बी गोविंद वल्लभ पंत, सी महात्मा गांधी, डी सरदार वल्लभभाई पटेल. तर याचं उत्तर आहे डी सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न 11, बालगंधर्वाचे नाटकातील पहिली स्त्री भूमिका असलेले नाटक कोणते? ऑप्शन ए शाकुंतल, बी एकच प्याला, सी संशय कल्लोळ, डी स्वयंवर. तर याचं उत्तर आहे ए शकुंतल. प्रश्न 12, संत ज्ञानेश्वर महाराजांचे समकालीन संत कोण होते? ऑप्शन ए संत रामदास, बी संत नामदेव, सी संत तुकाराम, डी संत एकनाथ. तर याचं उत्तर आहे डी संत एकनाथ. प्रश्न 13, अक्कलकोटच्या युवराजांना शिकवण्यासाठी सरकारने कोणाची नेमणूक केली होती? ऑप्शन ए नाना जगन्नाथ शंकरशेठ, बी बाळशास्त्री जांभेकर, सी विष्णुशास्त्री पंडित, डी विष्णुबुवा ब्रह्मचारी. तर याचं उत्तर आहे बी बाळशास्त्री जांभेकर. प्रश्न 14, अनुशीलन समितीची स्थापना कुणी केली? ऑप्शन ए अरविंद घोष, बी नरेंद्र भट्टाचार्य, सी भूपेंद्र दत्त, डी वीरेंद्र घोष. तर याचं उत्तर आहे बी नरेंद्र भट्टाचार्य. प्रश्न 15 आणि शेवटचा, भारतीय स्वातंत्र्याचा पहिला राष्ट्रध्वज दिल्लीच्या लाल किल्ल्यावर कोणी फडकला? तर ऑप्शन आहेत ए पंडित नेहरू, बी सी राजगोपालाचारी, सी महात्मा गांधी, डी लॉर्ड माऊंटबॅटन. तर याचं उत्तर आहे डी लॉर्ड माऊंटबॅटन यांनी राष्ट्रध्वज फडकला. अशा प्रकारे आज आपण इतिहास या विषयाचे परीक्षेच्या संदर्भात 15 प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नाही आवडला असेल तर अनलाईक करा, जेणेकरून आम्हाला नवीन अपडेट करता येतील. धन्यवाद.